काय सुरुवात केला या योजनेस नावाची चर्चा होती अखेर काय नक्की सांगा असं आहे ना की माझ्या नावाची चर्चा वगैरे जो आहे ना आता हा सगळा भूतकाळ झाला इतिहास आता आज काय आहे ते पहा भुजबळ साहेब आपण सर्व कुटुंबियांसह मतदान केलेलं आहे आज खरं तर मागच्या काही टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली होती आपण मतदान केलंय काय आवाहन कराल मतदारांना विनंती करतो की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर या. येताना आपल्याबरोबर स्लिप आहे ती आणा, त्याचबरोबर काहीतरी ओळखपत्र आधार कार्ड वगैरे जे काय असेल ते पण बरोबर ठेवा, म्हणजे झटपट सगळं जे आहे जे तुम्हाला तुमचं मतदान करता येईल. मतदानाची पद्धती फार तशी सोपी आहे, नाव आहे त्याच्या पुढे निशाणी आहे, तुम्हाला जे मतदान द्यायचं आहे ज्याला त्याच्यासमोर तो बटन दाबलं की बाजूच्या व्हीव्हीपॅट मशीनमधून जे आहे ती स्लिप बाहेर येते, तिथे तुम्ही ते मतदान केलंय ते बरोबर केलंय की नाही ती स्लिप आली की नाही ते पण आपल्याला दिसतं. म्हणजे अशा रीतीने मग आपलं मतदान होतं, कारण मग 5 वर्ष आपण कुणी काय केलं हा हे करत नाही ते तो करत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण फार बोलत असतो, त्याऐवजी ही वेळ आहे की तुम्हाला योग्य वाटतं त्या पक्षाला त्या उमेदवाराला तुम्ही आज मतदान केलं पाहिजे. चांदवड तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदान करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कपडे घातले, त्यांना बाहेर काढण्यात आलं, एकूणच एकाचे निर्बंध वाढले. भगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अडवलं किंवा अटक केली ही गोष्ट माझ्या कानावर आली होती. मी ताबडतोब पोलीस कमिशनरना फोन केला, आयुक्तांना, त्यांनी सांगितलं की त्यांच्या छातीवर बॅज होता त्यांच्या निशाणीचा उमेदवाराचा, म्हणून त्यांना अडवण्यात आलं. तर मी त्यांना सांगितलं की तो बॅज काढून ठेवायला सांगा किंवा ताब्यात घ्या आणि त्यांना मतदान करू द्या, त्याप्रमाणे ते सगळं सुरळीत सुरू आहे. पण कांद्याच्या माळ्यांच्या बाबतीत तर काही ऑपरेशन घ्यायला लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही आधी पत्र लिहिलं होतं या सगळ्या संदर्भात, किती अनास्था कांदा उत्पादक शेतकऱ्यांना. ते कांदा उत्पादक कांद्याच्या माळा आता इथे नेऊन ते जे काही मतदान अधिकारी आहेत ते त्याच्यावर काही करू शकणार नाही, बरोबर की नाही? त्यामुळे तुम्हाला जे काही मतदान करायचं ते आज मतदान करा. कांद्याची माळ घातली म्हणून मी मतदान करू शकलो नाही वगैरे हे असं काही करू नका, तुम्हाला मतदान करा तुम्ही. आणि मग कांद्याच्या माळा वगैरे जर आम्हाला दाखवा ना, आपण जे कोण राजकारणी आहेत किंवा सत्ताकारणी जे असतील त्यांच्या पुढे आपण ते माळा दाखवा, त्यांच्या पुढे सत्याग्रह करा. हे विचारे जे आहेत सरकारी नोकर आहेत हे काय करणार आहेत? या भूजवर पण असं झालंय की बऱ्याच लोकांची फॅमिलीमध्ये नावं नाही येत असं दिसतंय, काही कल्पना नाही आहे. आणि खरं म्हणजे जे आहेत की ज्यांची नावं आहेत नाही हे सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतः पाहिलं पाहिजे. आणि आपण जे कार्यकर्ते आहोत ज्या ज्या पक्षाचे त्यांनी सुद्धा ते आहे की नाही बरोबर पाहायला पाहिजे, ते अगोदर पाहायला पाहिजे. म्हणजे 2-3 महिने ज्या वेळेला अगोदर मतदार याद्या तयार होतात त्यावेळेला आपल्या मतदारांचं नाव आहे की नाही, किंवा व्यक्ती असेल तर माझं मतदान मला करायचं माझं नाव आहे की नाही ते आपण त्याच वेळेला पाहिलं पाहिजे. कुटुंबियांपैकी कोणीतरी एक उमेदवार असतो, आपण आपल्यापैकी कोणी उमेदवाराने कसं वाटतं हे खरं आहे. 2009, 2014, 2019 भुजबळ कुटुंबियांपैकी जे आहे एक उमेदवार असायचे. पहिल्या 2009 मध्ये तर समीर भुजबळ निवडून आले, खासदार झाले. 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाटेमध्ये अर्थातच आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यामुळे जे आहे काही यश मिळू शकलं नाही. पण या 3 निवडणुकीनंतर आज आमचा उमेदवार उभा आहे आणि त्यांचं नाव आहे हेमंत गोडसे, त्यांची निशाणी धनुष्यबाण. दरवेळेच्या निवडणुकीत आणि याच्यामध्ये
ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन। पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.